हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू श्री एकेडमी ऑफ साइंस कराड़। लास्ट लेक्चर वी हैव सीन द टॉपिक वेव ऑप्टिक्स विच वी हैव कंप्लीटेड द प्रॉब्लम्स आई हैव सेंडेड यू। होप सो यू हैव डन एवरी प्रॉब्लम, ईच एंड एवरी प्रॉब्लम यू हैव सॉल्व्ड इट। आई थिंक देयर इज नो डाउट फॉर योर सॉल्यूशंस। ओके, नाउ वी आर गोइंग टू द नेक्स्ट टॉपिक। द नेक्स्ट टॉपिक द हेडिंग इज रिटन ऑन द बोर्ड। What is the topic? The topic is called as a electrostatics, which you have already studied in 11th standard. To understand 12th topic, you should know 11th electrostatics, so that many of the points which are covered again in 12th standard. Okay? मैं थोडक्यात काय की जे तुम्ही इलेव्हन्थ मध्ये केलेलं आहे तेच तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला हे बारावी मध्ये या टॉपिक मध्ये पुन्हा ते रेफर करायचं आहे, ठीक आहे। किंवा आपण असं म्हणूया देर आर द ऍप्लिकेशन ऑफ इलेव्हन्थ स्टँडर्ड टॉपिक। देर आर सम इक्वेशन विच वी हॅव सीन इन इलेव्हन्थ स्टँडर्ड विच वी आर गोईंग टू सी अगेन इन 12th स्टँडर्ड। ओके, सो टुडेज लेक्चर ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक, वॉट वी आर गोईंग टू सी इन दिस इलेक्ट्रोस्टॅटिक, वी आर गोईंग टू सी टुडे इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स। ओके, नाउ फर्स्ट लेट अस स्टडी व्हाट इज मीन बाय इलेक्ट्रो एंड व्हाट इज मीन बाय स्टॅटिक्स। ओके, यू हॅव नोन द डेफिनेशन। व्हाट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स? यू शुड नो द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स विच वी हॅव स्टडीड इन द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स इन 11th स्टँडर्ड, विच वॉज फर्स्ट डेफिनेशन ऑफ द टॉपिक। व्हाट वॉज इट? इट वॉज The study of electric charges, the study of electric charges at rest, the study of electric charges at rest is called as a electrostatics. What is mean by electro? Electro means nothing but these are the electric charges. Okay, what is electro? Electro is nothing but electric charges. See what we have seen here, what we have written the definition. Study करायचं आहे, कशाचं स्टडी करायचं आहे? इलेक्ट्रिक चार्जेसचं स्टडी करायचं आहे। ओके, मग ते इलेक्ट्रिक चार्जेस कसे येत रे? तर त्यांचं स्टेट ऑफ रेस्ट सांगितलंय। स्टेट काय सांगितलंय? ऍट रेस्ट। म्हणजेच काय? तर इलेक्ट्रिक चार्जेस आर स्टडीड ऍट रेस्ट इज कॉल्ड ऍज इलेक्ट्रोस्टॅटिक्स। अंडरस्टूड? इथपर्यंत तुम्हाला क्लिअर होत आहे? आपल्याला इलेक्ट्रिक चार्जेसचं स्टडी करायचं आहे। आता इलेक्ट्रिक चार्जेस म्हणले की आपल्याला दोन चार्जेस माहित होते, विच वी हॅव सीन इन स्टँडर्ड, विच आर प्रूव्ह बाय बेंजामिन फ्रँकलिन, विच इज पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज, प्लस क्यू अँड मायनस क्यू। म्हणजे एखादी बॅटरी किंवा एखादा सेल जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हे दोन चार्जेस तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजे दोन पॉईंट तुम्हाला बघायला मिळतील, एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह। मग दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक चार्जेस। ओके, म्हणजे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। आता हे जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ते त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग इलेक्ट्रिक मध्ये काय काय केलंय ते आपल्याला बघायचं आहे। मग आता डेफिनेशन तुम्हाला समजते, द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्ट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक्स। त्याच्यानंतर काय पाहिलं रे आपण? त्याच्यानंतर बघितलं ते म्हणजे आपण कुलम्स लॉ पाहिला, बरोबर? कुलम्स लॉ। मग आता कुलम्स लॉ मध्ये काय केलंय? कुलम्स लॉ मध्ये आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन एज वेल एज फोर्स ऑफ रिपल्शन हे एक्सप्लेन केलेलं आहे। ओके, मग आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स ऑफ रिपल्शन म्हणजे ते इक्वेशन तुम्हाला आठवते का? यू शुड नो द फॉर्म्युला। व्हाट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स? आय विल राईट इट डायरेक्टली। एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, व्हॉट इज एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस and inversely proportional to the square of the distance between them, and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे हा जो फोर्स आहे हा फोर्स कसा असेल? एक तर तो अट्रॅक्शनचा फोर्स असेल किंवा तो रिपल्शनचा फोर्स असेल। मग ते फोर्स कसा प्रोपोर्शनल आहे? एक तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कुणाला? तर ह्या दोन चार्जेसला, बरोबर? कोण आहे चार्जेस? एक म्हणजे Q1, दुसरा म्हणजे Q2। सपोज आय गिव्ह यू वन एक्झाम्पल ओव्हर हियर। सपोज आय हॅव टेकन टू चार्जेस, दीज आर द टू पॉझिटिव्ह चार्जेस। ओके, दे आर सेपरेटेड बाय ए डिस्टन्स आर। त्या दोघांच्या मध्ये सेपरेशन किती आहे? डिस्टन्स आर एवढं सेपरेशन आहे। मग ह्याला मी म्हणतो दिस इज द चार्ज Q1 अँड दिस इज चार्ज Q2। मग आता दोन्ही पण चार्जेस कसे आहेत? दीज आर द लाईक चार्जेस, म्हणजे एकसारखे चार्जेस आहेत।
बरोबर इथं पण पॉझिटिव्ह आहे इथं पण पॉझिटिव्ह आहे ओके मग आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असल्यामुळे दोघांच्या मध्ये काय होणार दोन मॅग्नेट मी घेतला एक नॉर्थ पोल घेतला दुसरा पण नॉर्थ पोल घेतला त्या दोघांच्या मध्ये मला काय बघायला मिळेल साहजिकच मला इथं रिपल्शन बघायला मिळेल इफ देर आर टू सेम चार्जेस देर इज अ रिपल्शन ओव्हर इट म्हणजे ह्या चार्जचा फोर्स त्याच्यावरती लागू होईल आणि ह्या क्यू1चा चार्जचा फोर्स ह्या क्यू2 वरती लागू होईल म्हणजे इथं तुम्हाला एक फोर्स बघायला मिळेल इथं तुम्हाला एक फोर्स बघायला मिळेल ओके म्हणजे क्यू1 आणि क्यू2 म्हणजे इथं फोर्स कुणावरती आला क्यू2 वरती आला म्हणजे इथं मला फोर्स काय मिळणार आहे इथं मला फोर्स मिळणार आहे F2 बरोबर आता क्यू2 मुळे कोण लांब निघाला आहे तर क्यू1 लांब निघाला म्हणजे क्यू2 पासून फोर्स कुणाला लागतोय क्यू1 वरती फोर्स लागतो म्हणजे इथं मला फोर्स किती मिळणार आहे तर तो म्हणजे F12 म्हणजे दीज आर द टू फोर्सेस विच आर ऍक्टेड ऑन चार्ज क्यू2 अँड चार्ज क्यू1 अँड दीज आर द रिपल्सिव्ह फोर्सेस किंवा रिपल्शन फोर्सेस बरोबर सपोज इफ आय कन्सिडर दिस चार्ज एज अ निगेटिव्ह चार्ज म्हणजे क्यू2 जर मी निगेटिव्ह जर कन्सिडर केला तर आता मला काय बघायला मिळेल ह्या दोघांच्या मध्ये चार्जेस कसे आहेत अनलाईक चार्जेस म्हणजे एक पॉझिटिव्ह घेतलं तर एक निगेटिव्ह म्हणजे काय एक नॉर्थ पोल असेल तर दुसरा काय असणार आहे साऊथ पोल मग आता दोन अपोजिट चार्जेस असल्यामुळे दोघांच्या मध्ये काय बघायला मिळेल तर दोघांच्या मध्ये मला रिपल्शन बघायला मिळेल येते लक्षात ठीक आहे म्हणजे एक फोर्स इकडून निघाला एक फोर्स इकडून निघाला म्हणजे जे फोर्सेस तुम्हाला रिपल्शन मध्ये मिळाले तेच फोर्सेस फक्त तुम्हाला काय मिळणार आहे इथं अट्रॅक्शन मध्ये मिळणार आहे येते लक्षात मग तोच फॉर्म्युला इथं आपल्याला मिळतोय स्टेटमेंट काय ऐका द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन एक तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होईल किंवा एक तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होईल द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू पॉइंट इलेक्ट्रिक चार्जेस कोणते कोणते क्यू1 आणि क्यू2 टू पॉइंट इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्ट रेस्ट म्हणजे काय सपोज क्यू2 ला मी आता इथं रेस्ट केला क्यू1 ला मी त्याच्या जवळ घेऊन गेला क्यू1 हा चार्ज मी क्यू2 च्या जवळ घेऊन गेलो तर क्यू2 वरती फोर्स ऍड झाल्यामुळे क्यू2 लांब सरकला बरोबर का म्हणजे F2 मिळाला तसंच क्यू1 मी रेस्ट मध्ये घेतला क्यू2 मी त्याच्या जवळ आणला म्हणजे क्यू1 काय झाला क्यू2 पासून लांब गेला त्यामुळे क्यू1 वरती फोर्स अप्लाय झाला ठीक आहे म्हणजे द टू चार्जेस ऍट रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम ठीक आहे त्याला आपण म्हणतोय कुलम्स लॉ इट इज कॉल्ड एज अ कुलम्स लॉ आलं लक्षात हे नोटा करून घ्या इक्वेशन जर माहित असेल तर म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे एफ इज इक्वल टू इथं म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर हॅलो सॉरी स्टुडंट्स फॉर सम टेक्निकल रिझन्स लेट अस कम टू द पॉइंट विच वी आर लुकिंग कुलम्स लॉ ओके दिस आर द चार्जेस प्लस Q1 अँड प्लस Q2 दे बोथ आर सेपरेटेड बाय डिस्टन्स आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन चार्जेस Q2 इज F21 अँड द फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज Q1 इज F12 वेक्टर अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर स्टेटमेंट मी सांगतो ऐका द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ रिपल्शन म्हणजे एक तर त्यांच्यामध्ये फोर्स अट्रॅक्शन तरी होईल किंवा रिपल्शन तरी होईल ओके द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ रिपल्शन बिटवीन टू पॉइंट इलेक्ट्रिक चार्जेस बिटवीन टू पॉइंट इलेक्ट्रिक चार्जेस अँड दीज चार्जेस आर ऍट रेस्ट मोशन मध्ये आहेत का नाही ते एकाच जागी आहेत ओके दे आर ऍट रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस म्हणजे या दोघांचं काय करतोय आपण प्रोडक्ट घेतोय बघा Q1 इंटू Q2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे दोघांच्या मध्ये डिस्टन्स जो आहे तो म्हणजे आर त्यांच्यामध्ये काय करतोय आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे पण कसं आहे तर स्क्वेअर मध्ये आहे आर स्क्वेअर ठीक आहे पहा तुम्हाला मी आला फॉर्म्युला एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर हेन्स देयरफॉर एफ इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर व्हाट इज के के इज नथिंग बट कॉन्स्टंट मग के ची व्हॅल्यू किती आहे के इज नथिंग बट द 1/4 πε0 ठीक आहे म्हणजे एफ इज इक्वल टू 1/4 πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर दिस इज द मेन इक्वेशन फॉर द फोर्स म्हणजे वेदर द फोर्स इज अट्रॅक्टिव्ह और वेदर द फोर्स इज रिपल्सिव्ह म्हणजे अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्सन असेल तुम्हाला फोर्स इक्वेशन तुम्हाला एवढंच मिळणार आहे एफ इज इक्वल टू 1/4 πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर ठीक आहे मग आता हिथं हा जो कॉन्स्टंट आहे के
के इज इक्वल टू 1/4πε0 ही एक वैल्यू है. इफ यू सॉल्व दिस वैल्यू यू विल गेट एक पर्टिकुलर वैल्यू विच इज कॉल्ड एज अ कॉन्स्टेंट. व्हाट इज दैट वैल्यू? 9 × 10⁻⁹. प्रॉब्लेम एखादा प्रॉब्लेम डायरेक्टली काय करायचं ह्याची व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायची. ती व्हॅल्यू किती? तर 1/4πε0 इज नथिंग बट 9 × 10⁻⁹. मग इथं हा जो दिसतोय तुम्हाला हा काय आहे? ε0. व्हॉट इज ε0? ε0 इज नथिंग बट परमिटिव्हिटी ऑफ ए फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ ए फ्री स्पेस म्हणजे ज्या वेळेला मीडियम हा तुमचा फ्री स्पेस असेल मग त्यावेळेला हा ε0 तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जर एखादा मीडियम तुम्ही जर कन्सिडर करताय तर इथे तुम्हाला इक्वेशन काय लिहायचं आहे? फक्त ε लिहायचं आहे. ε इज नथिंग बट द मीडियम. म्हणजे इथे काय येणार? परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम. परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम ठीक आहे. What is ε0? ε0 is nothing but permittivity of a free space. And ε0 काय आहे? तर permittivity of a medium. मग आता हे समजण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायचं? वी शुड नो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आपल्याला काय बघितलं पाहिजे? आपल्याला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघितला पाहिजे. दिस इज नोटेड बाय स्मॉल के. हा के दुसरा, हा के वेगळा. ठीक आहे. त्यासाठी मी तुम्ही काय करतो? स्मॉल के कन्सिडर करतो. ठीक आहे. हा कॅपिटल के आहे, तिथं तुम्हाला स्मॉल के घ्यायचं. इथे एक डेफिनेशन आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट? इट इज द रेशियो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ ए व्हॅक्यूम इज कॉल्ड एज डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे एखादा मीडियम तुम्ही ज्या वेळेला कन्सिडर करताय, ठीक आहे, म्हणजे आता बघा, तिथं आता विचारतोस विच आर प्लेस इन फ्री स्पेस. म्हणजे एअर मध्ये कुठेतरी असतील किंवा एखाद्या व्हॅक्युम मध्ये हे दोन चार्जेस प्लेस केले, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हा फ्री स्पेस साठी तुम्हाला ε0 मिळाला. सपोज मी जर हे मीडियम एखाद्या हे चार्जेस जर एका मीडियम मध्ये प्लेस केले असते, म्हणजे हा कुठेतरी एक मीडियम असेल, ह्या मीडियम मध्ये जर हे चार्जेस प्लेस केले असते तर मला इक्वेशन काय मिळालं असतं? तिथे इक्वेशन बदललं असतं. तर इथं इक्वेशन मला काय मिळालं असतं? हे इक्वेशन असं मिळालं असतं. एफ इज इक्वल टू 1/4πε0. ε0 काय आहे? परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम. Q1 Q2 R2. ठीक आहे. म्हणजे हे चार्जेस एअर मध्ये प्लेस केले किंवा व्हॅक्युम मध्ये प्लेस केले त्यामुळे तुम्हाला काय मिळाला? ε0 मिळाला. पण मीडियम मध्ये जर प्लेस केलं असं तर काय राहिलं असतं? फक्त 1/4πε0. ठीक आहे. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. तुम्हाला आता पेन्सिल सेल माहित असेल, जे आपण भिंतीवरच्या घड्याळासाठी जे आपण वापरतो पेन्सिल सेल, ते पेन्सिल सेल जर तुम्ही फोडलं तर तुमच्या लक्षात येईल की सेंटरला कुठेतरी कार्बन रॉड तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यावरती एक मटेरियल असते. आणि मग आपण काय करतो? त्याला ती बाहेर तरी स्टीलचं तुम्हाला ते पॅकिंग मिळतं. ओके. मग तुमच्या लक्षात असेल कार्बन रॉडच्या बाहेरच्या बाजूला अजून एक मटेरियल असेल, ते मटेरियल म्हणजे नथिंग बट डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट. ते मटेरियल जे आपण घेतोय ते मटेरियल काय? डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट. मग ते मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचं असेल. मग जसं तुम्ही म्हणलं एअर असेल, व्हॅक्युम असेल, जर तुम्हाला ते मटेरियल एअर किंवा व्हॅक्युम जर असेल तर तुम्हाला हा के किती मिळणार आहे? के इज इक्वल टू 1 फॉर एअर ऑर व्हॅक्युम. हे आपण ऑलरेडी स्टडी केले 11th मध्ये. ठीक आहे. मग आता सेम इक्वेशन विच इज नथिंग बट ऑल्सो कॉल्ड एज ε0. व्हॉट इज ε0? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. व्हॉट इज ε0? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. मग इथं मी जर इक्वेशन अरेंज केलं, व्हॉट इज द इक्वेशन? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज इक्वल टू ε0 × ε0 किंवा ε0 × ε0. हे तुम्हाला इक्वेशन देतो बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. ε0 = ε0 आणि ε0 तुम्हाला इथं मल्टिप्लाय. दिस इज इक्वेशन. नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करा. ओके. समजून लिहिलं बरं आहे. रक्त होतोय. आता तसं कुलम्स लॉ बघितलं, फोर्स बघितला, त्याचबरोबर आपण डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट बघितला. आता बघायचं म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड. काय बघायचं आपल्याला? इलेक्ट्रिक फील्ड.
फील्ड. व्हाट इज इलेक्ट्रिक फील्ड? तर त्यासाठी बऱ्याच स्टेटमेंट मी लिहितो इथं. द स्पेस सराउंडिंग एन इलेक्ट्रिक चार्ज, द स्पेस सराउंडिंग एन इलेक्ट्रिक चार्ज इन विच एनी अदर इलेक्ट्रिक चार्ज, इन विच एनी अदर इलेक्ट्रिक चार्ज एक्सपीरियंसेस ए फोर्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. समजते का बघा? द स्पेस सराउंडिंग एन इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रिक चार्ज कन्सिडर केला, त्याला स्पेस मिळाला. मग त्या स्पेसमध्ये मी जर अजून एखादा चार्ज आणला इन विच एनी अदर इलेक्ट्रिक चार्ज, मग त्या चार्ज वरती काय होईल? त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होईल, म्हणजे त्यावरती फोर्स एक्सपिरियन्स होईल. बघा, सपोज दिस इज द चार्ज, एक चार्ज मी कन्सिडर केला, तो म्हणजे प्लस, ठीक आहे, क्यू कन्सिडर केलं, प्लस म्हणले. आता इथून हे जे लाईन्स तुम्हाला बघायला दिसतील किंवा बघायला मिळतील, हे लाईन्स काय? दीज लाईन्स आर कॉल्ड ऍज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण ह्या लाईनचा उपयोग करतोय. ह्या लाईन्सला काय म्हणतोय? दीज लाईन्स आर कॉल्ड ऍज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. मग बघा, जिथं पॉझिटिव्ह चार्ज मी कन्सिडर केला, तिथून हे लाईन्स काय झाले? दे आर डायरेक्टेड अवे फ्रॉम द चार्ज, म्हणजे त्या पॉझिटिव्ह चार्ज मधून ते लांब निघालेत. आणि सपोज मी जर इथं मी निगेटिव्ह कन्सिडर केला तर काय होणार? दे ऑल आर डायरेक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर लाईन काय होणार आहे? इट गोज अवे फ्रॉम द चार्ज. निगेटिव्ह असेल तर इट डायरेक्टेड टुवर्ड्स द चार्ज, म्हणजे जो चार्जचा जवळ येईल आणि तिथून तो चार्ज पासून लांब जाईल. ओके, आता हे आपण ऑलरेडी प्रॉपर्टीज मध्ये केलेलं आहे, ते फक्त मला इथे सांगायचं. काय सांगायचं? बघा, द स्पेस म्हणजे आता मी एक चार्ज मी जर कन्सिडर केला तर त्याच्यासाठी हा काय झाला? हा त्याचा स्पेस झाला. म्हणजे बघा, हे लाईन्स कुठपर्यंत येतात? तिथंपर्यंत भेट मिळतात. ओके, हा स्पेस इथं. तर ह्या स्पेसमध्ये मी अजून एखादा चार्ज मी घेऊन आलो, त्याला मी म्हणलं क्यू वन, त्याला मी कन्सिडर करतो क्यू प्लस क्यू, ठीक आहे. मग या दोघांच्या मध्ये मला काय बघायला मिळेल? तिथं मला रिपल्सिव्ह फोर्स मला बघायला मिळेल, ठीक आहे. रिपल्सिव्ह फोर्स मध्ये काय ना? क्यू वन क्यू टू म्हणजे एफ टू वन, तिथं एक फोर्स बघायला मिळेल, तो म्हणजे एफ वन टू. हा फोर्स मला इकडे बघायला मिळेल एफ वन टू, ठीक आहे. सपोज मी इथं चार्ज कन्सिडर केला क्यू थ्री, पण आता हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह असल्यामुळे काय झालं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह दे विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. हे काय होतील? दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन बघायला मिळेल. इथं मला रिपल्शन बघायला मिळतं, इथं मला अट्रॅक्शन बघायला मिळतं. पण जर चार्ज मी ह्या सर्कलच्या बाहेर जर मी कुठं आणून ठेवला, इथं पॉझिटिव्ह असेल इथं निगेटिव्ह असेल, तर ह्या दोघांच्या वरती काय अट्रॅक्शन किंवा रिपल्शन ऍक्ट होईल का? देर विल बी नो अट्रॅक्शन, देर विल बी नो रिपल्शन, as it is outside the space. म्हणजे या स्पेसच्या तो बाहेर आहे, आणि स्पेसच्या बाहेर असल्यामुळे त्याच्यावर ते अट्रॅक्शन होऊ शकत नाही, त्याचबरोबर रिपल्शन पण होऊ शकत नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? द स्पेस सराउंडिंग इलेक्ट्रिक चार्ज इन विच एनी अदर इलेक्ट्रिक चार्ज एक्सपिरियन्सेस ए फोर्स. मग इथे इक्वेशन तुम्हाला बघायला मिळतंय, तर E इज इक्वल टू एफ अपॉन क्यू झिरो. आता क्यू झिरो इथे घेण्याचं कारण काय? व्हॉट इज क्यू झिरो? क्यू झिरो इज नथिंग बट इट इज कॉल्ड टेस्ट चार्ज. त्याला आपण काय म्हणतोय? टेस्ट चार्ज पण म्हणतोय, आणि त्याला आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज पण म्हणतोय, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे. म्हणजे त्याचं रिझन आहे का आपल्याला क्यू झिरो कन्सिडर करायचं आहे, का त्याला टेस्ट चार्ज का म्हणलंय किंवा युनिट पॉझिटिव्ह का तो घेतोय इक्वेशन मध्ये किंवा त्या डायग्राम मध्ये, ते लक्षात घे, ठीक आहे. आता मी एक इक्वेशन सांगतो, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन आपण घेतलं, तसं आता फोर्सला इक्वेशन मिळालं, एफ इज इक्वल टू वन अपॉन फोर बाय एप्सिलॉन झिरो क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर. तसंच आता इलेक्ट्रिक फील्ड साठी पण इक्वेशन आपल्याला मिळतं, पण इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन काय आहे? तर त्यासाठी एक डायग्राम पर्यंत घेतो. इथं मी एक चार्ज कन्सिडर केला ऍट पॉइंट ओ, इथून मला काय मिळाली? इथून मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळाली, ठीक आहे. सगळीकडे मिळाली, फक्त मी काय केलं? एक पर्टिक्युलर डायरेक्शन मी फक्त कन्सिडर केली, ठीक आहे. इथून हा इंटेन्सिटी जवळ मिळतोय. मग ह्या फील्ड मध्ये मी अजून एक चार्ज कन्सिडर केला आणि तो म्हणजे क्यू नॉट. क्यू नॉट म्हणजे काय?
टेस्ट चार्ज किंवा युनिट वॉल्यूम चार्ज. आता सपोज एक स्टेटमेंट तुम्हाला आठवतो असेल आता मागे लिहिलं आपण द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्ट. चार्जेस कसे पाहिजेत आपल्याला? रेस्ट मध्ये पाहिजेत. ठीक आहे. मग सपोज ह्या चार्जची किंमत जर मी 5 कुलम अशी कन्सिडर केली आणि ह्या चार्जची किंमत मी पुन्हा 5 कुलम अशी कन्सिडर केली म्हणजे हे दोन्ही चार्जेस काय झाले? इक्वल झाले. क्यू इक्वल टू क्यू झिरो. मग आता काय होईल? ह्याचा फोर्स ह्याच्यावरती ऍक्ट होईल, ह्याचा फोर्स ह्याच्यावरती ऍक्ट होईल. त्यामुळे हे दोन्ही चार्जेस मोशन मध्ये येतील. पण हे दोन्ही चार्जेस मोशन मध्ये आणायचे नाही. हा तुमचा काय पाहिजे? हा तुमचा रेस्ट मध्ये पाहिजे. द क्यू चार्ज ऍट ओ शुड बी ऍट रेस्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ती मोशन बघायची नाही. हा तुमचा स्टेबल राहिला पाहिजे, त्या पोझिशनला राहिला पाहिजे, इन इक्विलिब्रियम स्टेट. ओके. मग आता त्यासाठी हा जो चार्ज आपण जो कन्सिडर केला त्याची व्हॅल्यूज मी काय केली? ह्याच्यापेक्षाही मी काय केली? कमी कन्सिडर केली. आता काय झालं? आता दोघांचा मॅग्निट्यूड जर बघितला, ह्याचा मॅग्निट्यूड तुम्हाला कमी मिळतोय, ह्याचा मॅग्निट्यूड तुम्हाला जास्त बघायला मिळतोय. ठीक आहे. आता हा मॅग्निट्यूड कमी असल्यामुळे हा काय करेल? ह्याचा फोर्स ह्याच्यावरती जास्त ऍक्ट होईल, त्यामुळे हा त्याच्यापासून लांब जाईल किंवा हा त्याच्या जवळ येईल. डिपेंड्स ऑन द साइन्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असल्यामुळे लांब जाणार, निगेटिव्ह असल्यास ते त्याच्या जवळ आत असतात. पण ह्याच्यामध्ये मोशन आली असती का? नसती. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करतोय? वी आर कन्सिडरिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज. मग आता हे फिगर आहे, काय काय केलंय? इथं तुम्हाला एक पॉझिटिव्ह चार्ज मिळतोय क्यू, इथं तुम्हाला टेस्ट चार्ज घ्यायला दुसरे तो म्हणजे क्यू झिरो, आणि इथं तुम्हाला काय मिळाली? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता ह्या स्पेस मध्ये एक चार्ज आणल्यामुळे त्याच्यावरती काय ऍक्ट झाला? त्याच्यावरती फोर्स ऍक्ट झाला. मग व्हॉट इज द इक्वेशन फॉर द फोर्स? फोर्स इक्वेशन तुम्हाला माहित आहे, अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ एफ इज इक्वल टू 1/4πε0. कोणते चार्जेस आहेत? क्यू आणि क्यू झिरो अपॉन आर स्क्वेअर. ह्याला घेतो आपण इक्वेशन नंबर 1. दे बोथ आर सेपरेटेड बाय डिस्टन्स आर. ओके. आता इलेक्ट्रिक फील्ड साठी इक्वेशन आपल्याला माहित आहे, इज इक्वल टू एफ अपॉन क्यू झिरो. ते इक्वेशन मी घेतो, वेक्टर फॉर्म मध्ये असेल, पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. ई वेक्टर इज इक्वल टू एफ वेक्टर अपॉन क्यू झिरो. आता एफ वेक्टर कन्सिडर केला तर युनिट वेक्टर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आर झिरो कन्सिडर करतो युनिट वेक्टर टुवर्ड्स, सॉरी हा रिपल्सिव्ह फोर्स असल्यामुळे तुम्हाला युनिट वेक्टर आर झिरो मिळेल. ओके. पुढं लेट अस सबस्टिट्यूट इक्वेशन नंबर 1 इन दिस इक्वेशन. व्हॉट वी गेट इक्वेशन? ई वेक्टर इज इक्वल टू एफ ची व्हॅल्यू किती? 1/4πε0 क्यू क्यू झिरो अपॉन आर स्क्वेअर युनिट वेक्टर आर झिरो डिवाइडेड बाय क्यू झिरो. ठीक आहे. न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर येईल. इथे लिहितो इक्वेशन ई वेक्टर इज इक्वल टू 1/4πε0 क्यू क्यू झिरो अपॉन आर स्क्वेअर क्यू झिरो युनिट वेक्टर आर नॉट. काय कॅन्सल होईल? क्यू झिरो ला क्यू झिरो कॅन्सल झाला. राहिलं किती इक्वेशन? ई वेक्टर इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर युनिट वेक्टर आर नॉट. ठीक आहे. वेक्टर फॉर्म जर इक्वेशन काढलं, मॅग्निट्यूड बद्दल जर घ्यायचं झालं इक्वेशन, तर तुम्हाला किती मिळणार इक्वेशन? तर हे तुमचं असणार आहे लास्ट इक्वेशन मॅग्निट्यूड मध्ये. ठीक आहे. इज इक्वल टू 1/4πε0 किंवा अपॉन आर स्क्वेअर. नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन करा. ठीक आहे. ओके. नोट डाऊन. दोन इक्वेशन जे आले, एक इक्वेशन म्हणजे फोर्स साठी एफ इज इक्वल टू 1/4πε0 क्यू 1 क्यू टू अपॉन आर स्क्वेअर, तसंच इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. समजली का बरे? ठीक आहे.
आता काय करायचं? एक पॉइंट आपला असाय झालाय, प्रिंसिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस, प्रिंसिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस. आता सुपरपोजिशन घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला आताच्या 12th टॉपिक मध्ये परत तुम्हाला सुपरपोजिशन बघायचं आहे, ठीक आहे. मग त्यासाठी एक नक्की काय केलंय, कसं इक्वेशन आपण सोडवलंय ते आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी एक डायग्राफी ड्रॉ करतो, एक चार्ज पहिल्यांदा कन्सिडर करतो तो म्हणजे क्यू. त्याच्यापेक्षा मी असं म्हणतो क्यू वन, म्हणजे तुम्हाला इक्वेशन घ्यायला सोपं जाईल. क्यू वन हा चार्ज कसा आहे, रेस्ट मध्ये आहे. आणि त्याच्याबरोबर मी काय केलंय, नंबर ऑफ चार्जेस मी कन्सिडर केले. प्लस क्यू वन हा तुमचा प्लस क्यू टू प्लस क्यू थ्री प्लस क्यू फोर असं करत करत कुठं प्लस क्यू एन. आता फक्त काय करायचं आहे, याच्यावरती काय होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे. याच्यावरती काय होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे, ठीक आहे. इतना डिस्टन्स घेतो मी आर टू, इतना डिस्टन्स घेतो मी आर थ्री, इतना डिस्टन्स घेतो मी आर फोर, इतना डिस्टन्स घेतो मी आर एन, ठीक आहे. आता बघा, इथं क्यू वन आहे, इथं क्यू टू आहे, इथं क्यू वन आहे, इथं क्यू थ्री आहे, इथं क्यू वन आहे, क्यू फोर आहे. कुलम्स लॉच्या इक्वेशन नुसार, अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ इक्वेशन, तुम्हाला इथं फोर्थ इक्वेशन तुम्हाला बघायला मिळेल. मग बघा बरं, तुम्हाला लिहिता येते का, सॉल्व करता येते का, बघा चेक करा. समजतंय, समजतंय. बघा हा रेस्ट मध्ये इथं तुमचा क्यू टू आहे, ठीक आहे. मग आता ह्याचा ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट होईल, मग क्यू वन चा फोर्स क्यू टू वरती येणार, म्हणजे इथं येणार एफ टू वन वेक्टर. काय येणार, एफ टू वन वेक्टर. आणि जर समजा क्यू टू चा क्यू वन वरती जर फोर्स ऍक्ट झाला असता, तर तुम्हाला हा इकडे फोर्स मिळाला असता तो म्हणजे एफ वन टू वेक्टर, ठीक आहे. तसंच मला इथं काय मिळणार, किंवा इथून जर इकडं आलो तर इथं मला काय मिळणार, असे मला फोर्सेस बघायला मिळतील. इथं मला बघायला मिळेल क्यू वन आणि क्यू थ्री, म्हणजे मला इथं बघायला मिळेल एफ थ्री वन वेक्टर. इथं मला वन आणि फोर, म्हणजे एफ वन एफ फोर वन वेक्टर. आणि इथं वन पासून एन पर्यंत, म्हणजे एफ एन वन वेक्टर, ठीक आहे. तसंच मी या बाजूला जर बघितलं, थ्री ऑन वन म्हणजे एफ वन थ्री, इथं आलो खाली तर इथं मला काय बघायला मिळेल, एफ वन फोर. आणि इथं मला काय बघायला मिळेल, एफ वन एन वेक्टर, ठीक आहे. इक्वेशन्स घ्या, कुठलंही घ्या, इकडे घेतलं तरी चालेल किंवा इथून इकडे घेतलं तरी चालेल, ठीक आहे. वन टू आहे, वन थ्री आहे, वन फोर आहे, म्हणजे इकडे सिक्वेन्स आहे, इकडे एकवीस आहे, एकतीस, एकवीस असं जातो आपण, ठीक आहे. मग आता इक्वेशन घ्या, सपोज मी एफ वन टू कन्सिडर केलं किंवा एफ एफ टू वन तरी घेतलं तरी चालतंय. एफ वन टू वेक्टर इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू वन क्यू टू अपॉन क्यू वन क्यू टू अपॉन आर वन टू म्हणलं तरी चालेल, तर आर वन टू स्क्वेअर, ओके. आणि युनिट वेक्टर काय येणार आहे, टू वन, कुठून कुठं आलो, टू पासून वन पर्यंत आलो, ठीक आहे. म्हणजे याच्या बरोबर अपोजिट आहे, इथून इकडं आल्यामुळं टू वन, ज्या डायरेक्शन मध्ये त्या पॉइंटला निघालो ती डायरेक्शन घ्यायची, म्हणजे टू पासून वन, त्यामुळे टू वन. समजा मी आता इथून इकडे गेलोय, म्हणजे थ्री वन येणार. एफ वन थ्री वेक्टर इज इक्वल टू वन अपॉन फोर बाय एप्सिलॉन झिरो, कोणते चार्जेस घेतले, क्यू वन आणि क्यू थ्री, म्हणजे इथं येणार क्यू वन, इथं येणार क्यू थ्री अपॉन आर वन थ्री स्क्वेअर, आणि युनिट वेक्टर आर थ्री वन. आणि शेवटचं इक्वेशन येणार, म्हणजे एफ वन एन वेक्टर, एफ वन एन वेक्टरला काय येणार, वन अपॉन फोर बाय एप्सिलॉन झिरो क्यू वन क्यू एन
upon R1N square and it is a unit vector. R1N unit vector. Sorry, N1. N1 vector. N button 1 per N. ठीक आहे. आता सुपरपोजिशन प्रिंसिपल मध्ये काय टोटल फोर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. त्या Q1 वरती टोटल फोर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे Q2 हा Q1 वरती आला, Q3 चा फोर्स Q1 वरती ऍक्ट झाला, Q4 चा Q1 वरती ऍक्ट झाला. म्हणजे टोटल फोर्स कुठे काढायचा आहे मला, त्या चार्ज Q1 वरती काढायचा आहे. ठीक आहे, म्हणून मी हे फोर्सेस सगळे इकडचे घेतले. ओके, मग आता टोटल फोर्स काढण्यासाठी काय मी म्हणून इक्वेशन F1 वेक्टर इज इक्वल टू F12 वेक्टर प्लस F13 वेक्टर प्लस F14 वेक्टर प्लस कुठपर्यंत प्लस F1N वेक्टर. मग हे झालं तुमचं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. म्हणजे या सुपरपोजिशन प्रिन्सिपल मध्ये इथला या Q1 वरती जो टोटल फोर्स जो ऍक्ट झाला ड्यू टू बाय अदर चार्जेस फ्रॉम Q2 Q3 Q4 अप टू Qn, दिस टोटल फोर्स इज हाउ मच F1 वेक्टर इज इक्वल टू F1 वेक्टर प्लस अप टू F11 वेक्टर. समजले का बरे? गॉट इट? व्हाट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन? म्हणजे एखादा चार्ज घेतोय आणि त्याच्या बाजूला जर नंबर ऑफ चार्जेस जर असतील, त्या सगळ्या चार्जेस पासून त्या एका चार्ज वरती काय होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे. मग त्या सगळ्यांचा फोर्स आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. मग टोटल फोर्स मध्ये किती मिळणार आहे, त्या Q1 वरती ऍक्ट झाला म्हणून तर आपण म्हणलंय तर F1 वेक्टर. समजलं? ठीक आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आपला तुम्हाला आठवत असेल लिनियर चार्ज डेन्सिटी. तिथं आपण त्याला लॅम्बडा कन्सिडर करतोय. सेकंड आहे तो म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, त्यामुळे सिग्मा घेतोय. तिसरा आहे तो म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, त्याला आपण रो कन्सिडर करतो. सोपं आहे, डायरेक्ट इक्वेशन तुम्हाला लिहायचे तुम्हाला पहिले स्टेटमेंट वगैरे सगळं झालेलं आहे. आता हे घेण्याचं कारण म्हणजे हे रिपीट आपण पुन्हा या ट्वेल्थ मध्ये करावं लागतं. म्हणजे आपण रिव्हिजन म्हणून करून घेतो. व्हॉट इज लॅम्बडा? लॅम्बडा इज नथिंग बट क्यू अपॉन एन. लॅम्बडा इज नथिंग बट क्यू अपॉन एन. म्हणजे स्टेटमेंट काय आहे? द लिनियर चार्ज डेन्सिटी इज डिफाइंड एज चार्ज पर युनिट लेंथ. द लिनियर चार्ज इज सॉरी द लिनियर चार्ज डेन्सिटी इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ चार्ज पर युनिट लेंथ. ठीक आहे. व्हॉट इज सरफेस चार्ज डेन्सिटी? चार्ज पर युनिट एरिया. व्हॉट इज सरफेस एरिया? क्यू अपॉन 4πr² सरफेस एरिया. सरफेस एरिया. आणि तिसरा आहे तो म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, रो इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. समजले तर बरे. दीज इक्वेशन्स आर रिटन फॉर युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. हे इक्वेशन कोणासाठी घेतलं आपण? युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे एखादा सरफेस तुम्ही कन्सिडर करताय, त्याच्यावरती जो काही चार्ज तुम्हाला बघायला मिळेल, हा चार्ज जो आहे तो सगळीकडे सारखा आहे, इक्वल डिस्ट्रीब्युटेड ओव्हर हिअर. एनी सरफेस, चेक ओव्हर हिअर, चेक ऍट दिस पॉइंट, चेक ऍट दिस पॉइंट, दिस ऑल पॉइंट विल सी दे. सपोज दिस इज द 5 कुलम, हिअर यु विल सी अगेन 5 कुलम, हिअर यु विल सी अगेन 5 कुलम. मीन्स ऍट इच अँड एव्हरी पॉइंट ऑन द सर्फेस द चार्जेस आर सेम, दे आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड. हेन्स इट इज नोन एज युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. मग हे जे लिनियर चार्ज डेन्सिटी असेल, सर्फेस असेल किंवा व्हॉल्यूम असेल, हे जे इक्वेशन तुम्हाला मिळाले हे कोणासाठी मिळाले? हे युनिफॉर्म साठी मिळाले. व्हॉट इज द इक्वेशन फॉर लॅम्बडा? लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय एन. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे तुम्हाला इथे एक रॉड बघायला मिळेल, त्यासाठी जी लेंथ असेल त्यामुळे चार्ज कसा डिस्ट्रीब्युट असणार आहे? पर युनिट लेंथ. इथं सर्फेस एरिया आहे म्हणजे तुम्हाला स्पियर सारखं काहीतरी बघायला मिळेल, म्हणजे त्याचा एरिया किती होईल तुम्हाला? 4πr² असतोय. आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम साठी तुम्हाला इथं व्हॉल्यूम बघायचं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. समजले तर बरे. हे नोट डाऊन करून घ्या.
नोट डाउन करा। एक लास्ट पॉइंट हो गया, रब करो इलेक्ट्रिक फ्लक्स। त्याच्यानंतर आपल्याला गॉस लॉ बघायचा आहे, गॉस लॉ। पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स ची डेफिनेशन काय आहे, व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स। इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी टू द गिवन एरिया, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी टू दी गिवन एरिया। अच्छा देते का बघा, सपोज दिस इज ए रिजिड सर्फेस, एक रिजिड सर्फेस मी कन्सिडर केला आणि त्याचबरोबर कसं आहे हा थ्री डायमेन्शन मध्ये, त्यामुळे तुम्हाला हा त्या थ्री डायमेन्शन मध्ये असल्यामुळं हा तुम्हाला पोकळी निर्माण करेल। मग ह्याच्या आतल्या बाजूला म्हणजे इमॅजिन करा एक बॉल आहे आपल्याकडे, बॉल हा स्पियर आहे, स्पिअरच्या आतल्या बाजूला कुठेतरी एक पॉइंट आपला सेंटर पॉइंट कन्सिडर करतोय ओ, तसं मी इथं पॉइंट एक कन्सिडर केला या रिजिड सर्फेस साठी आणि इथं मी कन्सिडर केला तो म्हणजे प्लस क्यू। मग आता इथून तुम्हाला काय बघायला मिळेल, इथून तुम्हाला इंटेन्सिटी बघायला मिळेल, दीज आर द लाईन्स ऑफ फोर्स, हे काय आहेत लाईन्स ऑफ फोर्स आहे, ठीक आहे। मग आता ह्या सगळ्या सर्फेस साठी आपल्याला काय करायचं, इंटेन्सिटी काढायचं आहे सगळ्या सर्फेस साठी। मग टोटल इंटेन्सिटी काढण्यापेक्षा आता प्रत्येक ठिकाणी सर्फेस जर बघितलं हा वेगळा वेगळा दिसतोय, मग त्यासाठी मला काय करायचं आहे, एक गिवन एरिया कन्सिडर करायचा आहे, ठीक आहे। मग गिवन एरिया म्हणजे सपोज मी तो एरिया मी इथं कन्सिडर केला, मग ह्या एरियाला आपण काय म्हणतोय, लेट दिस कन्सिडर डॅस डीएस, सर्फेस एरिया डीएस। म्हणजे फुटबॉल तुम्हाला आठवत असेल, फुटबॉल वरती तुम्हाला पॅचेस बघायला मिळतात, पॅचेस म्हणजे स्पॉट असतात ते ब्लॅक आणि रेड मध्ये, डिझाईन असते थोडक्यात त्याची, ही डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीनं काहीतरी बघायला मिळेल, ठीक आहे। मग इथं ब्लॅक असेल, इथं व्हाईट असेल, असे पॅचेस आहेत। मग तसा जर मी एक एरिया जर मी कन्सिडर केला, तो एरिया म्हणजे सर्फेस एरिया डीएस, ठीक आहे। म्हणजे ती इंटेन्सिटी पॉइंट आता मी इथं ह्या पॉइंट पी इथं असं कन्सिडर करतो आणि इथं मला काय करायचं, इथं मला इंटेन्सिटी मला काय करायचंय फाईंड करायचं। मग इथं इंटेन्सिटी फाईंड करण्यासाठी इक्वेशन आपल्याकडे ऑलरेडी आहेच, काय इक्वेशन आहे, तर इज इक्वल टू 1/4π0 क्यू अपॉन आर स्क्वेअर। म्हणजे ह्या ओ पॉइंट पासून ह्या पी पर्यंत डिस्टन्स किती आहे आपल्याकडे आर, मग देअरफोर इज इक्वल टू 1/4π0 क्यू अपॉन आर स्क्वेअर, ही इंटेन्सिटीचं इक्वेशन आपल्याला माहित आहे, दॅट विल बी द इक्वेशन एट पॉइंट पी। मग व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फ्लक्स, फ्लक्स वी हॅव टू फाइंड, इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर द गिवन एरिया। म्हणजे आता गिवन एरिया कुठला आहे, हा डीएस, म्हणजे तो डीएस आला, म्हणजे व्हॉट इज फ्लक्स, इज फाय इज इक्वल टू ई इंटू डीएस, फाय इज इक्वल टू ई इंटू डीएस, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स साठी जर इक्वेशन मी अरेंज केलं, ई इज इक्वल टू फाय अपॉन डीएस, व्हॉट इज ई, तर इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया, इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया। आता हे इक्वेशन जे आहे त्याचा फक्त हा गिवन एरिया कन्सिडर करतो, सपोज हा गिवन एरिया, इमॅजिन करूया लेट अस कन्सिडर ए युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, लेट अस कन्सिडर ए युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, ही एक इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केली आणि ह्याच्यामध्ये मी एक एरिया कन्सिडर केला आणि तो एरिया कसा आहे, तर त्या फील्डला बरोबर परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे। हा मी एक एरिया कन्सिडर केला, आता ह्या एरियाला ही फील्ड कशी आहे, म्हणजे हा जर प्लेन मी जर कन्सिडर केला, हा प्लेन ह्या इलेक्ट्रिक फील्डला कसा आहे, तर तो अगदीच परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे। पण सपोज मी जर त्याला इन्क्लाइंड मध्ये जर कन्सिडर केला, इन्क्लाइंड मध्ये, ठीक आहे, म्हणजे सपोज मी त्याला असा जर घेतला,
असा जर घेतला तर काय होईल आता म्हणजे बघा हा असा घेतला परपेंडिक्युलर होता सपोज हा प्लेन आहे म्हणजे हा प्लेन आणि ही फील्ड म्हणजे ही अशी आता मी काय केलं त्याला अँगल दिला त्याला मी रोटेट केला तर काय झाला असं झाला ठीक आहे ज्याचा हा थोडक्यात असा होता त्याला मी रोटेट केल्यामुळे हा काय झाला हा वरती गेला म्हणजे इंटेन्सिटी मला कुठं बघायला मिळणार ही इंटेन्सिटी मला इकडं बघायला मग त्या थोडक्यात काय केलं त्यांना इथं एक अँगल क्रिएट केलं मग तो अँगल किती थीटा मग तेच इक्वेशन मला इथं काय बघायला मिळेल फाय इज इक्वल टू डीएस कॉस थीटा फाय इज इक्वल टू डीएस कॉस थीटा आणि जो फाय तुम्ही बघणार आहात तो फाय म्हणजे त्या गिवन एरियासाठीच घेत आहे त्यामुळे इथे तुम्हाला काय मिळणार आहे डी फाय फॉर गिवन एरिया वी आर लुकिंग द इक्वेशन फॉर इंटेन्सिटी वी आर लुकिंग द इक्वेशन फॉर फ्लक्स म्हणजे हिथं जी इंटेन्सिटी फक्त तुम्ही या गिवन एरियासाठी पाहताय म्हणून तुम्हाला इथं फ्लक्स किती मिळाला डी फाय एवढा फ्लक्स मिळाला कारण इथला एरिया किती डीएस कन्सिडर केलाय ना हिथं मी एरिया डीएस कन्सिडर करू शकतो इथं एरिया डीएस कन्सिडर करू शकतो मग टोटल एरिया फाइंड करताना हा टोटल एरिया ज्यावेळेला कन्सिडर करणार त्यावेळेला फक्त एरिया मला किती मिळणार फक्त एस ठीक आहे एरिया म्हणजे आपण ए कन्सिडर करतोय डीए म्हणजे काय झाला कन्सिडर्ड एरिया स्मॉल एरिया ठीक आहे हा स्मॉल एरिया फक्त सरफेस एरिया कन्सिडर केला फक्त डीएस कन्सिडर केला म्हणून डीएस म्हणलंय ठीक आहे मग असे सगळे एरिया मी ज्यावेळेला एकत्र करणार तर टोटल एरिया मला किती मिळणार एस टोटल एरिया किती मिळणार ए ठीक आहे मग त्या पद्धतीने इक्वेशन मग दिलेल्या एरियासाठी जो फ्लक्स आपण फाइंड करतोय तो टोटल फ्लक्स फाईन असून तो काय असणार आहे डिफर विच इज व्हेरी स्मॉल फ्लक्स तो म्हणजे डिफर व्हॉट इज डिफाय डिफाय इज इक्वल टू बी डीएस कॉस थीटा इफ इट इज परपेंडिक्युलर देन व्हॉट विल बी द इक्वेशन थीटा इज इक्वल टू 90 व्हॉट इज कॉस 90 कॉस 90 इज इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला इंटेन्सिटी किती मिळणार 0 ठीक आहे आणि सपोज इफ द अँगल इज थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे तो एक्झॅक्ट परपेंडिक्युलर असेल एक्झॅक्ट परपेंडिक्युलर म्हणजे इंटेन्सिटी आणि ह्या एरियासाठी नॉर्मल हे दोघं एकमेकांवरती जर ओव्हरलॅप असतील तर थीटा अँगल तुम्हाला किती मिळणार थीटा इज इक्वल टू 0 आणि कॉस 0 इज इक्वल टू 1 म्हणजे फाय इज इक्वल टू ई इंटू डीएस येते का लक्षात समजते का बघा हा दिलेला एरिया एरिया ठीक आहे हा एरियाचा एरिया वेक्टर म्हणजे थोडक्यात नॉर्मल कन्सिडर करू इथं कुठेतरी चार्ज आहे प्लस क्यू इथून त्याला काय मिळाली इंटेन्सिटी मिळाली इथून त्याला काय मिळाली इंटेन्सिटी मिळाली म्हणजे इंटेन्सिटी आणि नॉर्मल दे बोथ आर पॅरलल विथ इच अदर हेच दे बोथ आर पॅरलल विथ इच अदर थीटा विल बी इक्वल टू 0 थीटा विल बी इक्वल टू 0 अँड सपोज दिस इज द चार्ज क्यू दिस इज द इंटेन्सिटी आणि हा एरिया तुम्हाला हा असा काहीतरी बघायला मिळतोय म्हणजे याचा नॉर्मल कुठे गेला नॉर्मल इकडे आला इकडे तुम्हाला इंटेन्सिटी मिळाली मग इथला अँगल किती बघायला मिळणार थीटा मग आता हा पॅरलल आहे किंवा परपेंडिक्युलर आहे का म्हणजे कुठे इन्क्लाइंड झाला ठीक आहे मग ते इक्वेशन तुम्हाला काय मिळणार आहे ईडीएस कॉस थीटा ईडीएस कॉस थीटा समोर इथं पडेल ठीक आहे मग तुमच्या लक्षात आला असेल आता फ्लक्स काय असतोय व्हॉट इज मीन बाय फ्लक्स फ्लक्स इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड इन टू गिवन एरिया डीएस व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट फ्लक्स पर युनिट एरिया इज इक्वल टू डी फाय बाय डीएस समजलं आणि याच इक्वेशन वरून आपण गॉस लॉ चं इक्वेशन बघितलंय मग त्या गॉस लॉ चं इक्वेशन काय मिळालंय सेम प्रोसेस केलेली आहे हीच डायग्राम असे आपण वापरलेले आणि त्यातला गिवन एरिया फक्त आपण कन्सिडर केलाय ठीक आहे गिवन एरिया मग गिवन एरियाला इक्वेशन किती मिळणार आहे तुम्हाला तर आता हे जर इलेक्ट्रिक फील्डचे इक्वेशन जर असं असेल ठीक आहे मग त्याचं डी फाय चे इक्वेशन मिळणार डी फाय इज इक्वल टू ई इंटू डीएस कॉस थीटा व्हॉट इज ई इज नथिंग बट 1/4πε0 किंवा अपॉन आर स्क्वेअर 1/4πε0 किंवा अपॉन आर स्क्वेअर अँड डीएस कॉस थीटा ठीक आहे मग आता काय येणार इक्वेशन बघा बरं डीएस कॉस थीटा डीएस कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर आठवते काय इक्वेशन डीएस कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर म्हणजे सपोज क्यू अपॉन 4πε0 आणि डीएस कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर दिस इज नथिंग बट क्यू अपॉन 4πε0
is called d omega. And what is d omega? D omega is the solid angle. D omega is the सॉलिड एंगल म्हणजे तुम्हाला इतना एंगल तुम्हाला तो बघायला मिळेल आणि तो एंगल आपला किती असणार आहे डी ओमेगा. म्हणजे आईस्क्रीमचा कोन तसा तयार होतोय. आईस्क्रीमचा कोन तुम्हाला माहित आहे ठीक आहे. खाली तो असा असणार आहे असा वरती तो स्प्रेड होतो ठीक आहे. हा असा तुम्हाला कोन बघायला मिळेल आणि हा जो एंगल आहे हा एंगल सर्क्युलर फॉर्म मध्ये असतो त्या एंगलला आपण म्हणतोय डी ओमेगा. म्हणजे इंटिग्रेशन जर घेतलं तर इंटिग्रेशनचं इक्वेशन तुम्हाला किती मिळत आहे तर क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो इथं येणार फोर पाय फोर पायला फोर पाय कॅन्सल झाला मग राहिलं किती. इथं मिळालं तुम्हाला इक्वेशन फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो हे फायनल एक्सप्रेशन ठीक आहे. म्हणजे जर इथं आपण डी फाय जर कन्सिडर केला तिथं फाय कन्सिडर केला म्हणजे इथे इंटिग्रेशन घेतलं इंटिग्रेशन ऑफ डी फाय ते इंटिग्रेशन इंटिग्रेशनचं इक्वेशन तुम्हाला फोर पाय फोर पाय फोर पाय कॅन्सल फायनल इक्वेशन फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो which is also equal to phi's equation ki the phi is equal to q upon epsilon 0 barabar phi is equal to q upon epsilon 0 matlab phi is equal to e ds cos theta equation mitte ka theek hai inda kai equation tumhi lihu shakta phi is equal to e ds phi is equal to e ds he tumhala equation tumcha final gauss law equation note down karun gya डाउन करा. ठीक आहे इथंपर्यंत आपण पास करतोय हे तुमचं फक्त रिव्हिजन आहे जे इलेव्हन्थ मध्ये केलेलं आहे. दिस ऑल पॉइंट्स विच यू हॅव कव्हर्ड इन इलेव्हन्थ स्टँडर्ड घेण्याचं कारण म्हणजे हे तुम्हाला परत रिपीट करायचं आहे त्यासाठी रिव्हिजन म्हणून तुम्हाला फक्त हे रिपीट केलंय. आता उद्यापासून तुमचा टॉपिक तुला सुरुवात करतो ठीक आहे. समजले तर बरे. होप सो यू हॅव अंडरस्टूड द लेक्चर यू हॅव लाईक द लेक्चर. सपोज इफ यू हॅव लाईक द लेक्चर प्लीज लाईक द व्हिडिओ अँड इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब द चॅनल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड दीज व्हिडिओज आर फ्रॉम श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड आवर न्यू चॅनल दॅट इज श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. ओके थँक्यू.